we will discuss the types of galaxy. Various types identify according to their shapes. Galaxy तिर्गिका याचे विविध प्रकार आहेत. ते कोणकोणते ते आपण पाहूया. फर्स्ट इज स्पायरल, त्यालाच चक्राकार किंवा सर्पिलाकार असे सुद्धा म्हटले जाते. देन सेकंड इज इलिप्टिकल, वर्तुळाकार, व त्याची साईज कशी असते, शेप कसा असतो त्याचा, वर्तुळाकार असतो, लंबवर्तुळाकार असतो, त्याला इलिप्टिकल असे म्हटले जाते. देन बेल स्पायरल, अवरुद्ध अशा पद्धतीचा त्याचा आकार असतो. आणि देन इरेग्युलर म्हणजे अनियमित असा त्याचा आकार असतो. हे झाले गॅलेक्सीचे विविध प्रकार. हे विविध प्रकार त्याच्या कशावरून पडलेले आहे, तर त्याच्या आकारावरून पडले आहे. देन व्हॉट इज द हबल टेलिस्कोप, हबल दुर्बीन म्हणजे काय. द सायंटिस्ट एडविन हबल शो दॅट देअर एक्झिस्ट मेनी गॅलेक्सीज बियॉन्ड द मिल्की वे. हबल, एडविन हबल नावाचा जो खगोलशास्त्रज्ञ होता, त्यांनी आपल्या आकाशगंगेच्या बाहेरसुद्धा अनेक अशा दीर्घिका आहे असे मत त्याने स्पष्ट केले होते. इन 1990 नासा द अमेरिकन स्पेस एजन्सी लॉन्च द हबल टेलिस्कोप इन द ऑर्बिट ऑफ द अर्थ. द हबल टेलिस्कोप हॅज मेड इट इझियर टू लुक फॉर स्टार्स, टू टेक अ फोटोग्राफ्स अँड टू ऑब्टेन स्पेक्ट्रम. 1990 साली अमेरिकन स्पेस एजन्सी, अवकाश जी संस्था आहे, त्या संस्थेने हबल टेलिस्कोप या नावाची दुर्बीण अवकाश पृथ्वीच्या कक्षेमध्ये सोडली. त्यानंतर त्या हबल टेलिस्कोपच्या सहाय्याने ताऱ्यांचा शोध घेणे, प्रकाश चित्रे काढणे, वर्णपट काढणे हे अगदी सोपे झाले. ओके,